नमस्कार, मी शकुंतला नरोडे आणि तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. आज मी बनवणार आहे उत्तप्पा. तर उत्तप्प्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघू आपण आधी. तर हे मी एक काकडी चिरून घेतलेली आहे बारीक, आणि हे एक गाजर घेतलेलं आहे वरची साल काढून किसून, नंतर त्याचे बारीक काप केले एकदम. ही इथं ढोबळी मिरची एक घेतलेली मोठी, आणि हा मोठा एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, याच्यात एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा चिरून. आणि हे सगळं साहित्य एकदम बारीक बारीक कापायचं. आणि याच्यात मी 3 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे पातेल्यामध्ये. तर याच्यात आपण 3 3 वाट्या रवा घेतलेला आहे. तर आपण याच्यात 1.5 वाटी दही टाकणार आहोत. तर हे 1.5 वाटी मी मोजून याच्यात ठेवलेलं आहे. तर मी याच्यात असंच टाकून देते आता. एकदम थोडंसं पाणी टाकणार आहे दोन फक्त. आता एक जीव करून हे दही आंबट जर असलं तर कमी घाला, कारण की जास्त आंबटला लागून ते थोडंसं पाणी टाकू आपण याच्यात. त्याला आपल्याला भिजत ठेवायचे. त्याच्यात आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं, त्याला भिजण्यापुरतंच पाणी घालायचं, कारण नंतर हे भाज्या टाकल्यावर त्याला पाणी सुटणार आणखी. तर आपण याला आता थोडं भिजत ठेवू. चला आता आपण चटणीची तयारी करून घेऊ. आता हे मी चटणीसाठी थोडी कोथिंबीर, एक हिरवी मिरची आणि थोडंसं ओलं नारळ घेतलेलं आहे. त्याचं पाठीमागचं काळा भाग काढून टाकलेला आहे नारळाचा. आणि ही भाजकी डाळ आहे. जर भाजकी डाळ नसली तुमच्याकडे तर आपली घरातली हरभऱ्याची डाळ भिजत घालायची, चांगली भिजून द्यायची, आणि या डाळ्याऐवजी ती डाळ वापरायची. आणि थोडासा पुदिना घेतलेला आहे. तर आपण हे वाटून घेऊ आता. हे बघा, आता मी वाटून घेतलेलं आहे चटणीचं, एवढं एवढं घट्ट सर आहे. तर आता आपण याला फोडणी घालू वरून. तर त्यासाठी मी फोडणी तयार करते. हे 2 3 चमचे त्याच्यात तेल घेतलं. तेल तापलं त्याच्यात आपण जिरे मोहरी घालू. आपलं तेल तापलेलं आहे आता, पण आपण याच्यावर नाही फोडणीला जिरे मोहरी त्याच्यात टाकलं, कारण ते नंतर तेल सांडतं खाली त्यात पळी. तुमच्याकडे मोठा डावा असला तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर करू शकता, पण अशी पळी जर असली छोटी तर त्याच्यात इकडे धरूनच त्याच्यात तिथे मोहरी टाकायची. आपण मोहरी टाकायची, थोडंसे गुंड घालू. आपली फोडणी इकडे तयार झालेली, तिकडे गॅसवर ठेवायची गरज पण नाही. अशी मस्त याच्यावर टाकून घालू. मिक्स करून घ्यायच्या बद्दल. त्याच्यात थोडं किंचित समेट पण घालायचं, जास्त नाही घालायचं. आणि आपला मला आवडत असलं तर याच्यात थोडं पुदिन्याची पानं टाकायची अशी, थोडं छान वास येतं. चला आता आपण रवा आपला भिजलेला आहे चांगला, त्याने पाणी शोषून घेतलेलं आहे. आणि आपण त्याच्यात आता थोडीशी हे मी याच्यात थोडं लसूण आणि मिरची आणि मीठ घालून याची चटणी बनवलेली होती. तर त्याच्यात मी आता ही थोडीशी चटणी घालणार आहे. मला आवडत नसतं जास्त तिखट त्याच्यात, तर तुम्ही मिरची चिरून टाका थोडीशी, 1 2 मिरची थोडीच घालणार आहे, कारण आपल्याला त्याच्यात परत आता येईल थोडी मिऱ्याची पावडर पण घालायची. आता आपण याच्यात हे पण टाकणार आहे सगळं. आता
ढोबळी मिरची, गाजर, कांदा, काकडी सगळं एकत्र करून आपण असं उत्तप्पा बनवायचं. टोमॅटो घालायचा. कोथिंबीर त्याला मिक्स करून घेऊ आपण चांगलं. हे भाज्या टाकल्याच्या नंतर त्याला पाणी सुटतंय म्हणून आपण अगोदर जास्त पाणी नाही घालत. आता भाज्या टाकल्याच्या नंतर आपल्याला जर जास्त घट्ट वाटलं तर त्याच्यात आपण पाणी घालणार थोडं. आपण याच्यात अजून थोडंसं मीठ घालू कारण चटणी थोडंसंच मीठ होतं. पाणी घालू आपण घट्ट येते. थोडं थोडं पाणी घालून बघायचं, जास्त नाही घालायचं. चला हे बघा इतकं इतकं पातळ आहे बघा, म्हणजे घट्टच आहे, जास्त पातळ नाही करायचं असं. चला आता आपण उत्तप्पा बनवून चालू करू. त्याच्या अगोदर आहे बघा, आता तुम्हाला दाखवते हे असं मिश्रण पाहिजे आपलं. आणि मी तव्याला आता तेल लावून घेतलेलं आहे सगळीकडं आणि तवा पण तापून घेतलेला आहे. पण मी आता टाकायच्या अगोदर गॅस बारीक करून ठेवायचा. हे असं टाकून घ्यायचं त्याच्यात, थोडं पसरून घ्यायचं त्याला, थोडं जाडच असते. त्याच्यावर आपण झाकण देऊन आता एक दोन मिनटं त्याला झाकून ठेवलं होतं आपण, ते सुकलं. आता त्याला आपण थोडं साईडनी तेल सोडू, असं वरून पण टाकायचं. त्याला आता आपण पण साईडनी काढून घ्यायचं अगोदर. मध्ये पतलं नाही, थोडंसं पतून ठेवलं म्हणजे काजून हळूहळू काढून घे. आता मध्यम गॅस केलेला आहे मी, त्याच्यावर बाजू होतो. असं आपलं झालेलं आहे बाजू, आपण याला काढून घेऊ. गॅस बारीक करायचं टाकताना. असं सुकलं ना समजून जायचं ते भाजलं खालं ना, तेल सोडायचं परत.
आपण याला उलट केलं होतं. चला आपले उत्तप्पा तयार झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जी चटणी बनवलेली नारळाची त्याच्यामुळे एकदम मस्त लागतं खायला. तुम्ही पण बनवून खा आणि मला कमेंट करून सांगा की कसं लागतं. धन्यवाद सगळ्यांना.